शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करायचा म्हटल्यावर मी म्हटलं समजा की मला शेतकऱ्याचा उत्पादन खर्च फारच कमी करायचा आहे, अजूनही कमी करायचा आहे, तर माझ्याकडे काय आहे का असं? म्हणजे मला मशागत करायचीच नाही म्हटलं मी आणि शेती करायची आहे मला, आहे का शक्य ही गोष्ट? अशक्य वाटते ना? अहो हे सुद्धा शक्य होऊ शकतं, अशक्य ते शक्य करतील स्वामी हे आपण ऐकतो नेहमी, तर या ठिकाणी हे शक्य करण्यासाठी देखील तंत्रज्ञान आपल्याकडे आलेले आहे. शून्य मशागत तंत्रज्ञान आपण जर वापरलं तर तेही आपण करू शकतो. कसं करू शकतो याकडे आपण आता वळणार आहोत. या तंत्राचं नाव आहे SRT, शून्य मशागत तंत्रज्ञान आहे. हे तंत्र वापरून देखील आज आपल्या राज्यामधील जवळपास 2-3 हजार शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतलेला आहे. या तंत्राचा हे तंत्र जे आहे याची सुरुवात रायगड जिल्ह्यामध्ये तालुका कर्जत माळेगाव या गावामध्ये झालेली आहे. तेथील शेतकरी आपले आहेत कृषी शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी भात पिकामध्ये या सुरुवात तंत्राला सुरुवात केली आणि भाताबरोबर त्यांनी जवळपास 10 ते 12 प्रकारची पिकं या तंत्राने पिकवलेली आहेत आणि ही एक नव्हे दोन नव्हे गेली 8 ते 9 वर्ष जमिनीला नांगर नाही, गेले 8 ते 9 वर्ष जमिनीने नांगर पाहिलेला नाही. अशा प्रकारच्या शेती तंत्रज्ञानाचा आज आपण ओळख करून घेऊया. मी या ठिकाणी आमंत्रित करतो चंद्रशेखर भडसावळे दादांना, तर त्यांनी आपला माईक चालू करावा, व्हिडिओ चालू करावा. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार दादा. छान आणि छान छान. हा मगापासून आपण ऐकत सगळ्या आहात की शेतकऱ्यांना खूप खूप छान मस्त वाटतंय खरोखर. नायकोडी साहेबांनी जे सांगितलं ते मलाही हे या प्रकारच्या चर्चा सत्रामध्ये भाग घ्यायला फार बरं वाटतंय. खूप छान नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि सगळ्यांना मी SRT विषयी माहिती आहे की तुम्ही ज्या वेगवेगळ्या गोष्टी आतापर्यंत बोललात त्याच्यातल्या हे BBF यंत्राविषयी जे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचा जो फरक आहे BBF यंत्र वापरण्यामुळे तो गादी वाफा तयार होतो. आणि तुम्हाला बऱ्याच लोकांना कदाचित लक्षात आलं नसेल की शेतीमध्ये कमी खर्चात कमी त्रासात कमी पाण्यात कमी खतात कमी बियाणं लागून जास्त उत्पन्न मिळण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची मदत कोण करतं? तर ते जे सगळ्यात महत्वाची मदत करणारे जे आहेत ते आपल्याला दिसत नाहीत, सूक्ष्म जंतू. आणि हे सूक्ष्म जंतू दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे प्राणवायू घेऊन वाढणारे आणि प्राणवायूच्या विरहित वाढणारे, असे दोन. तर प्राणवायू घेऊन वाढणारे जे आहेत एरोबिक मायक्रोब्स हे फार महत्वाचे आहेत, ते शेतकऱ्याला सगळ्यात जास्त मदत करतात उत्पादकता वाढवण्यासाठी. आणि BBF यंत्र वापरलं की जो गादी वाफा तयार होतो त्या गादी वाफ्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये प्राणवायूची उपलब्धता असते म्हणून आपल्याला उत्पादकता जास्त येते. BBF यंत्र त्याच्यामुळे फार महत्वाचं आहे. आणि दुसरं असं आहे, फार जास्त पाणी जर बसून राहिलं तर प्राणवायू मिळत नाही आणि प्राणवायू नाही मिळाला की ते जे हवेवर जगणारे सूक्ष्म जंतू आहेत ते मरून जातात. म्हणून सुद्धा BBF यंत्रांनी पेरणी करणं हे फार महत्वाचं आहे. असं आहे की आम्ही ह्या SRT तंत्राविषयी तुम्हाला सांगणार आहोत. आता कोळेकर साहेबांनी सांगितलं खर्च कमी झाला पाहिजे, उत्पादकता मात्र वाढली पाहिजे. शेतकऱ्याचे कष्ट त्रास आणि प्रचंड मेहनत ही कमी झाली पाहिजे. आणि हे सगळं होत असताना आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने जमिनीचं आरोग्य सुद्धा सुधारलं पाहिजे. असं काही तंत्र आहे का? अशी काही जादूची कांडी कुठे आहे का? आहे. मला मी सांगायच्या अगोदरच कोळेकर साहेबांनी तुम्हाला सांगितलं या तंत्राचं नाव आहे SRT. SRT तंत्र मी विषयी तुम्हाला थोडंसं सांगणारच आहे. शिवाय तुम्हाला बघा, इथे माझ्या पाठीमागे आमचे एक स्टार फार्मर आहेत, हे आदिवासी शेतकरी आहेत, त्यांचं नाव आहे परशुराम आगिवले. आणि आमचा जो अत्यंत जवळचा जोडीदार आहे अनिल, नमस्कार. आम्ही तिघही जण तुमच्या तुमच्यासाठी आहोत. आजच नाही, आमच्या आयुष्यामध्ये जोपर्यंत ताकद आहे आणि जीव आहे तोपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर आहोत. SRT म्हणजे नेमकं काय याच्याविषयी छोटीशी आम्ही फिल्म तयार केली आहे 6 मिनिटाची, ती बघून घ्या. पाहिलेत की मी तुम्हाला परत तुमच्या बरोबर येतो. ही फिल्म तुम्हाला आता आम्ही दाखवतोय, अगोदर जरा फिल्म बघून घ्या.
दिसतीय ना फिल्म दिसतीय का दिसतीय का सर फिल्म दिसतीय का हो सगुणा बागे चंद्रशेखर भरसावळे बोलतोय आणि विशेषतः आता जी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे जिथे उसाचं प्रमाण पाण्याचं प्रमाण फार कमी आहे आणि विहिरींमध्ये पाण्याचं प्रमाण बॅटरी 19% बॅटरी राहिली आपल्याला शेतकऱ्यांना भोगावे लागतात याच्यामधून आपली सुटका कशी करता येईल या दृष्टीने सगळेजण प्रयत्न असं तंत्र उदयाला आलेलं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला पीक तर चांगलंच मिळत शिवाय ह्या सगळ्याला लागणार मनुष्यबळ लागत ते पण कमी लागत खत कमी लागतात पाणी कमी लागत मेहनत कमी लागते आणि तरी सुद्धा आपल्या शेतात येणार जे उत्पादन आहे ते मात्र जास्त चांगलं मित्रांनो हा जो प्रश्न निर्माण झालाय ना तो आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी झालेला आहे आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपल्यामध्ये जी रीत सांगितलेली आहे ती म्हणजे शेणखत तयार करा गांडूळ खत तयार करा कंपोस्ट खत तयार करा ते तिकडून आणून आपल्या शेतामध्ये आणा तिथे ते शेतामध्ये सारखं पसरा फार कठीण आहे प्रत्येक पिकाला आपल्याला जर अशा प्रकारे सेंद्रिय कर्ब पुरवायचं असेल आणि त्यासाठी पैसे श्रम मेहनत वेळ सगळं खर्च करायचं असेल दुसऱ्यावर अवलंबून राहायचं असेल हे सगळं फार कठीण आहे हो मातीच्या सर्वाची गरज ही आपल्याला चार भागामध्ये सहजपणे कशी करायची भागवायची हे आपल्याला प्रतापराव चिपळूणकरांनी फार छान पद्धतीने सांगितलेलं आहे आणि ते तत्व आम्ही SRT मध्ये राबवतो साध्या सोपा मार्गाने तुमच्या समोर आणलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही जर SRTचा अवलंब केला तर तुम्ही जिथे पाण्याचा प्रश्न हवामान बदलाचा प्रश्न हे सगळे प्रश्न आपल्या समोर आव असून उभे राहिलेले आहेत हे प्रश्न सोडवू शकू साधारणपणे 2014 पासून विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये SRTच्या तंत्राचा प्रसार सुरू झाला त्या भागामध्ये लोकांनी आता थोडासा लोकांची खरी येते की आवाज तुटतो आणि व्हिडिओ दिसत नाही व्यवस्थित असं जरा खाली लोक म्हणत आहेत आवाज तुटतो आणि व्हिडिओ दिसत नाही कारण शेअरिंग कमी आहे खाली लोकांचं म्हणणं आहे तर मला वाटतं आपण हा व्हिडिओ पुन्हा शेअर करूया आणि आपण ह्याच्यातला जो पुढचा भाग आहे फोटो किंवा काय असेल तर ते आपण जरा दाखवूया की तंत्र नेमकं आहे कसं ते बघूया ठीक आहे ठीक आहे ठीक तर लोकांना थोडं खाली बँडविड्थ कमी असल्यामुळे होते की आवाज असा येतोय ठीक आहे हरकत नाही तर असं आहे की हे जे तंत्र आहे या तंत्रामध्ये सगळ्यात महत्वाचं जे ध्येय आहे ते शेतकरी जो आहे त्याचे कष्ट कमी होतील का त्याचा त्रास कमी होईल का आणि ते करत असताना त्याच्या जमिनीची असं आहे की आपल्याला आपली जमीन जी आता अशक्त झाली आहे ती जर पुन्हा सशक्त झाली तर ह्या सगळ्या गोष्टींच्या आपल्याला त्यातले जे फायदे आहेत ते आपोआप दिसायला लागतात तर पीक का जास्त येतं कारण तिथे जे आपलं पीक आहे त्या पिका म्हणजे उत्पन्न का जास्त येतं तर पिकाच्या मुळाजवळ विपुल प्रमाणामध्ये ऑक्सिजन खेळता राहतो आणि त्यामुळे आपल्याला ह्याच्यामधून उत्पादकता वाढलेली दिसते खर्च कमी झालेले दिसतात पाणी वगैरे हे सगळ्या गोष्टी कमी झालेल्या दिसतात मगाशी काही लोकांनी सांगितलं घाटे आमचे जास्त भरलेले होते कारण त्याचं एकच त्याच्या मुळापाशी विपुल प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळाला कोणी सांगितलं आमचे किड्यांचं म्हणजे कीटकनाशक फवारण्यासाठी फवारण्या कमी झाल्या पाहिजेत किंवा ते सोपं झालं पाहिजे कीटकनाशक फवारणीच आपली बंद होऊ शकते जर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला तर किंवा आपल्याला सगळ्यात महत्वाचं असं आहे की आणखीन एक तुम्ही महत्वाची गोष्ट सांगितलीत की पावसामध्ये कधी कधी खंड पडतो किंवा कधी कधी अति जास्त पाऊस पडतो म्हणजे क्लायमेट स्मार्टनेस ही पण फार महत्वाची गरज आहे शेतकऱ्याची इथून पुढे हवामान बदलाचे आपल्याला फटके जास्त बसणार आहेत हवामान बदलाचे फटके चटके जर कमी बसायचे असतील तर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे किंवा शेतकऱ्याचं जे कष्ट समजा गारपीट झाली आणि एखादं झालं तर आता परिस्थिती अशी आहे शेतकरी त्याच्या अख्ख्या वर्षासाठी पूर्ण हताश होऊन जातो
पूर्ण बर्बाद होऊन जातो, तसं न होता गारपीट झाली पाहिजे कोणत्याही प्रकारच्या गोष्टीवर अवलंबून न राहता। म्हणजे आता उदाहरणार्थ असं आहे की शेतकऱ्याला योग्य हवामानावर अवलंबून राहावं लागतं, शेतकऱ्याला विपुल प्रमाणामध्ये माणसांवर अवलंबून राहावं लागतं, किंवा बाहेरून मिळणाऱ्या ट्रॅक्टरवर अवलंबून राहावं लागतं, किंवा शेतकऱ्याला पाण्यावर अवलंबून राहावं लागतं, जास्त प्रमाणामध्ये खतावर किंवा कीटकनाशक मारण्यासाठी त्याला अवलंबून राहावं लागतं। हे सगळं त्याचं जे अवलंबित्व आहे, हे अवलंबित्व जर कमी करायचं असेल तर आपल्याला आज तातडीने आपली भूमाता ही मजबूत करायला पाहिजे, त्याचा सेंद्रिय कर्ब वाढवायला पाहिजे। आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट जर काही करायची असेल तर आपल्याला जमीन नांगरणी थांबवायला पाहिजे। म्हणजे जमीन नांगरणी करून पूर्वीची पारंपरिक पद्धतीने बी पेरणी करणं हा पहिला आपल्याला प्रकार माहिती होता शेतीचा। त्याच्यानंतर आता हे बीबीएफ यंत्र आलं, पण बीबीएफ यंत्रासाठी सुद्धा जमीन भुसभुशीत पाहिजे, म्हणजे नांगरलेली कुळवलेली किंवा रोटोवेटर मारलेली जमीन पाहिजे। परंतु त्याच्याही पुढची स्थिती म्हणजे अशी की शून्य मशागत, शून्य मशागतीमध्ये जमीन नांगरावीच लागत नाही। म्हणजे एकदा जमीन नांगरली, एकदा त्याचे गादी वाफे तयार केले, म्हणजे तिथून पुढे 20 वर्ष 25 वर्ष आपल्याला जमीन नांगरायची नाही, कुळवायची नाही, कोळपायची नाही आणि खोळायची पण नाही। इतकी जर आपली कामं कमी झाली आणि एवढी कामं कमी करून सुद्धा उत्पादन जर का वाढलं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आवडेल का हे सगळं? नुसतं उत्पादन वाढतं असं नाही, तर आता आपल्याला इथून पुढे अशा पद्धतीने आम्ही जे आता 2011-12 पासून जमिनी नांगरलेल्या नाही। हा थोडा आवाज हे होतो मध्ये मध्ये ब्रेक होतोय। कीटकनाशक जमीनदार भेंडी भाजी आपली भेंडी सारखं पीक आठवड्यात किमान एकदा आपल्याला कीटकनाशक फवारावं लागतं। आता आमच्या ह्या भेंडी काय, भात काय किंवा घाटे अळीसाठी ते हरभरा काय, या पिकांना आता आम्हाला कीटकनाशकांच्या फवारणी बिलकुल कराव्या लागत नाही। तेव्हा हे सगळं कशामुळे होतं? तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढ। तर हा या ठिकाणी थोडस आवाजामध्ये डिस्टर्बन्स येतो आहे। तर जे दादा या ठिकाणी सांगत होते विशेष म्हणजे त्यांनी 8-9 वर्ष जमीन नांगरली नाही, गादीवापा तयार केल्यानंतर त्या गादीवाप्यावर पिकाची टोकन पद्धतीने लागवड करायची आहे। एकदा आपण कापूस असा उदाहरणार्थ आहे, मध्ये आमचा नेटवर्क जात आहे ते आम्हाला कळत आहे, त्यामुळे त्यावेळेला आम्ही थांबू किंवा त्यावेळेला तुम्ही बोला। तर असं आहे की सेंद्रिय कर्ब जर वाढवायचा असेल तर जमिनी नांगरणं तातडीने आपल्याला थांबवायला पाहिजे, आणि जमिनी नांगरायच्या नसतील आणि शिवाय तणांचा उपयोग आपल्याला आपल्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी करून घ्यायचा असेल तर आपल्याला मात्र तणनाशक ही वापरणं अत्यंत आवश्यक आहे। तणनाशकाच्या विषयी आज देशामध्ये बऱ्यापैकी विरोध आपल्याला दिसतोय, परंतु ते जगामध्ये चित्र नाही आहे। मी आता नुकताच 17 देशांच्या एका कॉन्फरन्समध्ये गेलो होतो, तिथे सगळे देश म्हणजे सगळे प्रगत देश अमेरिका, इस्रायल, ऑस्ट्रेलिया, कॅनडा विपुल प्रमाणामध्ये तणनाशक वापरतात आणि शास्त्र असं सांगतंय, आणि हे शास्त्र आजकाल किंवा गेल्या 4-5 वर्षातलं शास्त्र नाही आहे, हे गेल्या 25-30-50 वर्षातलं शास्त्र आहे। तिथे असं सांगतात की तणनाशक, जवळजवळ सगळी तणनाशक ही आपण खाणाऱ्या मिठापेक्षा कमी धोकादायक आहेत। आपण मीठ जे खातो, साखर खातो, त्याच्यापेक्षा तणनाशक ही कमी धोकादायक आहेत। आमचा असा अनुभव आहे की तणनाशक जर वापरली, आता पुढे जातो, तणनाशक जर वापरली तर आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपोआप गांडूळ निर्मिती होते। आपण जर तणनाशक वापरली तर आपली भूमाता ही मऊ होते, त्याला सुगंध येतो। जसा पहिला पाऊस पडला की पहिल्या पावसामध्ये जसा सुगंध येतो तशा प्रकारचा सुगंध हा वर्षभर येऊ शकतो, हा आमचा अनुभव आहे। आणि पीक जी आहेत
ही किमान दुप्पट तिप्पट ही वाढलेली दिसतात की जे आमच्या कधीही पूर्वजांनी कधी पाहिलेलं नव्हतं. हे पहा या इथे तुम्हाला गांडूळ दिसत आहेत मोठ्या प्रमाणावर आलेले. आणि हे जे गांडूळ आहेत हे फक्त सगुणाबागेत नाही तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज 2000-3000 शेतकरी जे आहेत त्या 2000 हे बघा ही जी सगळे शेतकरी सगळ्या ऍग्रोक्लायमॅटिक झोन मधले शेतकरी सांगतात की आमच्या भूमाता सुपीक झाली उत्तम झाली आणि सगळ्या ठिकाणी हे गांडुळांचं प्रमाण आता वाढलेलं आहे. आणि असं जर गांडुळांचं प्रमाण वाढलं तर नुसतं गांडूळ नाही तर त्याच्या बरोबर येणारी जी बायोडायव्हर्सिटी आहे जैव विविधता म्हणजे त्याच्यामध्ये मासे आले त्याच्यामध्ये फुलपाखरं आली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सरडे घोरपडी सरपटणारे प्राणी पक्षी हे सगळे तिथे आले ही गोष्ट आपल्याला दिसून येते. आणि ती गोष्ट जी आहे ती फार महत्वाची आहे की जैव विविधता जर वाढली तरच आपल्या जमिनीची सुपीकता वाढते आणि आपलं जगण्याचं जसं ह्या बघा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या माती जमिनी तुम्हाला दिसत आहेत लाल दिसते काळी दिसते चिकणवट दिसते मुरमाट दिसते सगळ्या ठिकाणी हे गांडूळ येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. शून्य मशागत तंत्र ह्या शून्य मशागत तंत्र ही आपल्याला अत्यंत महत्वाची किल्ली आहे गुरु किल्ली आहे. आणि ह्याच्या योगे आपण सर्व प्रकारचे शेतकरी हे आनंदी करू शकतो. इथे तुम्हाला भाताचे चित्र दिसत आहेत कारण आमचं तंत्र हे भाताशी संबंधित निर्माण झालं. पण तरी सुद्धा तुम्हाला आता काही इथे आलेले दुसरे शेतकरी आहेत किंवा कृषी अधिकारी आहेत औरंगाबाद जिल्ह्यामधले आहेत आणि हे सर्व शेतकरी तुम्हाला त्यांच्या पिकातली कारण आम्ही जिकडे तिकडे बघतोय की सर्व प्रकारची पिकं जसं कापूस जसं सोयाबीन जसं मका हरभरा ज्वारी बाजरी ही सगळी पिकं या पद्धतीच्या पिकांनी या पद्धतीच्या ॲग्रॉनॉमिक प्रॅक्टिसमुळे ह्या पद्धतीने फार चांगली येऊ शकतात. भुईमुख तर दुप्पट तिप्पट येऊ शकतं. आपण मला असं वाटतं आता मी थांबू इथे कोळेकर साहेब. हा तर या ठिकाणी एक पहिला पॉज घेऊ आपण आणि जी पिकं आपण दाखवलेली आहेत या सर्व पिकांकडे आपण वळतोय आता. कारण हे तंत्र तुम्ही सांगितले की मशागत करूच नका सांगितलेली आहे. बरोबर मशागत करू नका सांगितलं म्हणजे मग करायचं काय आम्ही मग आम्हाला काही कामच राहिलं नाही असं काहीतरी परिस्थिती निर्माण होती की काय असं होईल. कारण मग आपण हे कसं आहे जितकी सोपी गोष्ट आहे ना तेवढी काय काय वेळा पचायला अवघड जात असते. फार सोपं असलं की फार पचायला अवघड जातं असंही काय काय वेळा अनुभव येतो आपल्याला. याविषयी मला असं सांगायचं आहे की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. म्हणजे अति काबाड कष्ट करून आज शेतकरी पार लयाला गेला सक्षम सुशिक्षित तरुण पिढी शेतीकडे यायला तयार नाही. आपल्याला जर हे चित्र बदलायचं असेल हे करण्यासाठी जमीन पण सुपीक झाली पाहिजे श्रम पण कमी झाले पाहिजेत आणि उत्पादकता वाढवायला पाहिजे असेल तर काहीतरी युक्तीचं काम करायला पाहिजे. ते म्हणजे SRT आहे. बरोबर बोलला युक्ती तुम्ही बोलला हे युक्ती फार महत्वाची आहे. कारण गादी वाफे तयार करणं आणि टोकन करणं थोडं लोकांना वाटतं सोपं आहे पण नंतर त्या वाफ्यावर आपला पीक पुन्हा पुन्हा पीक घ्यायचं आहे पण नांगर घालायचीच नाही मध्ये हे जरा पताला अवघड जातं. म्हणून आपण असं काही करणारे शेतकरी आपल्या सोबत औरंगाबादचे विशेषता कारण आपण ज्या भागात काम केलं त्या भागाचा प्रदेशामध्ये आम्ही फक्त एकच मिनिट घेतो मध्ये भरसवळ साहेबांनी अतिशय पोटतिडकीने स्वतःचे अनुभव सांगतायत. आपण अनेक वेळा तिथे व्हिजिट केली स्वतः पाहिले परंतु एक शेतकरी आहेत संतोष सूर्यवंशी म्हणून त्यांनी विचारलंय दादा तणनाशक कोणती रासायनिक की जैविक तर त्याच्यावर फक्त त्यांचं एक मिनिट कॉमेंट घेऊया आणि मग पुढचा शेतकरी. आपल्या जगामधलं सगळ्या गोष्टी म्हणजे पाणी सुद्धा हे रसायन आहे तेव्हा तणनाशक ही रासायनिक आहेत त्यांना समजण्यासाठी ही जैविक नाहीये. तणनाशक ही काहीतरी पोटॅशियम सायनाइड सारखं वाईट नाहीये मिठापेक्षा कमी धोकादायक असलेली अशी ही रसायन आहे. ठीक आहे तणनाशक हे रासायनिकच असतात आणि त्याचा वापर करण्याच्या शिफारशी ह्या केलेल्या आहेत विद्यापीठाने आणि त्या शिफारशीप्रमाणे आपण वापर करावा काळजी घेणं गरजेचं असतं. काही निवडक असतात काही अनिवडक असतात त्यामुळे कोणती तणनाशक कोणत्या वेळेला वापरायची काही वेळही फार महत्वाची असते. दादा हे दिवा स्वप्न तर नाही ना माझी विनंती आहे दादांना की दादा तुमचा जरा पत्ता सांगा आणि या लोकांना तिथं व्हिजिट करायला जरा तुम्ही सांगा. त्यांनी असं सरळ लिहिलंय दादा हे दिवा स्वप्न नाही ना तुम्ही सांगताय ते.
नाही आपण आता ते ऐकूया ना. मी माझा पत्ता सांगतो. एक म्हणजे तुम्ही स्वतः किंवा विजय कोळेकर साहेब हे सगळे माझेच भाऊ आहेत आणि सगुणाबाग तुमची आहे, त्यामुळे तुम्हाला तो पत्ता सांगायचा अधिकार मी देतो. पण मी मला असं वाटतं आपण इथे बेडवल जी आहेत किंवा रावसाहेब मोहिते आहेत त्यांच्याकडून आपण हे सगळं ऐकूया की त्यांचं दिवस हे माझ्या पाठीमागे बसलेलं जे आहे त्यांना जर बोलायची संधी मिळाली तर फार ते तुम्हाला जास्त चांगलं सांगतील माझ्यापेक्षा स्वप्नाविषयी. पण आपण अगोदर बेडवलजी काय म्हणतात ते ऐकूया. हा तर आपण आता आपण औरंगाबाद मध्ये रावसाहेब मोहिते गेल्या वर्षी असंच याच महिन्यामध्ये आपण मे महिन्यामध्ये मला आठवत आहे रावसाहेबांना आम्ही बोललो होतो सगुणा बागेमध्ये. पत्ता असा यांचा की सगुणा बाग ही नाव त्यांच्या शेतीचं आहे. माळेगाव हे गावाचं नाव आहे. कर्जत तालुक्यामध्ये माथेरान जवळ नेरळचे रेल्वे स्टेशन जे आहे तिथून हे अगदी 4 किलोमीटर अंतरावरचं हे गाव आहे. आणि तिथे आपण हे रावसाहेब मोहिते आले होते. आम्ही अशा मराठवाड्यामधल्या आणि विदर्भातल्या काही शेतकऱ्यांना म्हटलं होतं की तुम्ही या बघायला या कसं करता ते अशी मशागत. तर ते आले आणि ते प्रेरित होऊन गेले माघारी आणि त्यांनी ताबडतोब गेल्या वर्षी पहिल्या हंगामातच त्यांनी नांगरड बंद केली. नांगरड केली आणि वाफा केला आणि त्यामध्ये कापूस लावला आणि नंतर त्यांनी पुन्हा दुसरं पीक घेतलं. आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया. रावसाहेब मोहिते आपण जोडलेले आहात का? रावसाहेब मोहिते नमस्कार. नमस्कार सर. हा एक तरुण शेतकरी गेले अनेक वर्ष शेती करत असताना आलेल्या अनुभवातून माहिती घेण्यासाठी बाहेर फिरत असतो आणि अशा माहितीतून त्यांना काहीतरी नवीन गोष्ट मिळते आणि त्याचा स्वीकार कसा करतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे रावसाहेब मोहिते आहेत. आपलं गाव टापरगाव हे तालुका कन्नडमध्ये येतं ना? तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद. हा कन्नड जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून हे टापरगावचे रावसाहेब मोहिते आहेत. तुम्ही सांगा बरं, तुम्ही हे दादांच्या शेतीवर गेला, शेती पाहिली आणि तुम्हाला हे जे सुचलं आपण अशा प्रकारे गादीवाप्यावर कापूस करायचा, तर तुम्ही सुरुवात कशी केली? गादीवापा केला नंतर पुढे कसं करत गेला हे जरा सांगा बरं. हो, सर्वप्रथम नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत होस्ट फार्मर म्हणून शेती शाळेकरता माझी निवड करण्यात आली. त्याच्यानंतर जी बेडवालजी आणि मी स्वतः कर्जत म्हणजे सगुना बाग नेरळ येथे कर्जत चंद्रशेखर भेडसावळे सरांच्या तिथं 3 दिवस ट्रेनिंग साठी गेलो होतो. त्यानंतर आम्हाला भेडसावळे सरांनी ती प्रत्यक्ष पूर्ण मार्गदर्शन केलं, समोर तिथं प्लॉटवर बघितलं. त्याच्यानंतर आम्ही मे महिन्यामध्ये ट्रेनिंग दिल्यानंतर मी माझ्या 1 एकर शेतामध्ये चंद्रशेखर भेडसावळे सरांनी जी कमी शेतकऱ्याला जी मेहनत करायची एसआरटी तंत्रज्ञान हे काय, बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं होतं की बा एसआरटी तंत्रज्ञान म्हणजे हे सक्सेस होत नाही. तर मी स्वतः माझ्या मागच्या वर्षीपासून माझ्या शेतावर 1 एकर प्लॉट मध्ये ते केलं. ती प्रथम 1 एकर शेताची नांगट करून घेतली, त्यानंतर रोटेव्हेटर मारून 4-4.5 फुटाचे बेड तयार केले. त्यानंतर त्याच्यावरती शेणखत टाकलं. शेणखतानंतर बेसल डोस टाकून घेतला. त्याच्यानंतर नांदे 44 ही व्हरायटी 4.5-5 फुटावर लागवड केली. त्यानंतर 24 तासाच्या आत लागवडीनंतर पॅन्डेमिकची नेतनाशक फवारणी केली. त्याच्यानंतर जे ना उगवणीनंतर हिटवीड आणि टर्का सुपर 30 मिली पंपाने फवारणी घेतली. त्याच्यानंतर जे तण कंट्रोलिंग साठी त्याचा मला चांगल्या प्रकारे रिझल्ट आला. त्याच्यानंतर तिची फवारणी की थोडं तण जास्त झाल्यामुळं ग्लायफोसेट हे हुड लावून फवारणी घेतली, त्यामुळे तण लगेच नष्ट झालं. त्याच्यानंतर जे ना याच्यामुळं जे कीटकनाशकाची जी बचत ती एकदम कमी झाली. जास्त कीटकनाशक फवारणीची गरज पडली नाही. आणि जी का शेतकऱ्याला आज सगळ्यात मोठी म्हणजे परिस्थिती शेतकऱ्याची आहे की मजूर शेतीमध्ये मजूर आज काम करायला तयारच नाही. शेतकऱ्याला सगळ्यात मोठा म्हणजे हा एक मोठा प्रश्न आहे की बा शेती म्हटलं की आज तरुण वर्ग जे शेतीकडे पाठ फिरवत आहे. तर जे 1 एकर शेतामध्ये यासाठी तंत्रज्ञानाची जे केलेलं होतं तिथं मला एकही मजूर नेण्याची काम गरज पडली नाही. फक्त एका जणाने जे ना फवारणीचं काम केलं, त्याच्यानंतर दुसऱ्या मजूर न्यायचं काम नाही. फक्त कापूस वेचणी करताच जी मजुराची गरज पडली तेवढंच काम फक्त यासाठी तंत्रज्ञानामुळे झालेलं आहे. आणि
अति पावसामुळे जे ना ते जे बेड बेड तयार असल्यामुळे अति पाऊस जास्त पाऊस असल्यामुळे कुठल्याही प्रकारची झाडाची सड झालेली नाही, मर झालेली नाही, हा एक सगळ्यात उत्तम हा रावसाहेब जे तुम्ही आता जे बोलला की मजूर लागले नाही, अत्यंत दिवासोपर्यंत मग म्हणजे तशा प्रकारचं आहे सुद्धा, कारण मजूर लागले नाही आज शेती कधी होऊ शकत नाही, पण तुम्ही ते करून दाखवली. आणि मध्ये असं मला आठवतंय की सप्टेंबर महिन्याच्या शेवटी एकदम जोरात पाऊस पडला होता आणि त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी कापसाच्या बोंडावर नुकसान झालं होतं, तुमच्याकडे काय असा अनुभव आला का? माझ्याकडे जी कापसाची बोंडाची सड झालेली नाहीये आणि झाडाची कुठल्याही प्रकारे मर झालेली नाही यासाठी तंत्रज्ञानामुळे पाणी जे येत असं पूर्ण निचर होऊन गेला जमिनीचा. अरे वा. आणि मग तुम्ही आता हे कापूस नंतर जो काढला, कापूस वेचणी केल्यानंतर हे वाफे ठेवण्यासाठी तुम्ही काय केलं? वाफे तर मोडले नाही पाहिजे, मग कापसाची काढणी कशी केली? त्याला जे ना कापूस काढल्यानंतर जे कापूस जे जमिनी लेवल तोडून घेतलेला आहे. तोडून घेतला? तोडून खालचे जे मुळे जमिनीतच राहून दिले. म्हणजे कापसाची मुळे तुम्ही जमिनीमध्येच ठेवली, कापूस तोडून काढून बाजूला बांधावर टाकून दिला. आणि मग त्यावर पुढचं पीक कुठलं घेतलं? त्याच्यानंतर जे ना तर ग्लायफोसेट हे फवारणी केली मूळ पूर्ण कापूस काढून घेतल्यानंतर. बरोबर. नंतर 8 ते 10 दिवसानंतर जे ना ग्लायफोसेट मारल्यानंतर त्याच्यावर मक्काची लागवड केली हाताने अशी. मक्का? मक्का पीक. बर. मग ते टोकन केली का मक्क्याची सुद्धा? मक्काची टोकन पद्धतीने लागवड केली. हा म्हणजे त्याच वाफ्यावर तुम्ही पुन्हा तणनाशक फवारलं, नंतर मक्क्याची टोकन केली, मक्काचं पीक तुम्ही घेतलं. मक्काचं पीक कसं वाटलं तुम्हाला? मक्काचं पीक पण चांगल्या परिस्थितीमध्ये आलेलं होतं, पण मग थोडं विहिरीचं पाणी कमी झाल्यामुळे त्याला दोन पाणी कमी बसल्यामुळे थोडं उत्पादन कमी आलं आपल्याला. मी पाणी कमी पडल्यामुळे मक्का कणस काढल्यावर मक्का आपण तोडून घेतला, कसं केलं? मक्का तोडून घेतली, आता त्याच्यावर ग्लायफोसेट फवारणी केली. आता पाऊस पडल्यानंतर जून मध्ये कापूस लागवड करायची. तुम्ही मक्याची मुळे देखील त्या वाफ्यावर खालीच ठेवली? बरोबर ठेवलेली. हो. म्हणजे पहिल्या हंगामातल्या कापसाची मुळं वाफ्यातच, आता मका काढला मक्याची मुळं वाफ्यातच, तणनाशक फवारलं तणाची मुळं वाफ्यातच. हो. म्हणजे सगळी मुळं वाफ्यातच आहेत, मग तुमचा तिथं सेंद्रिय गर्भ का नाही वाढणार? वाढणारच ना, सेंद्रिय गर्भ वाढायला हेच पाहिजे असतं खाली. मुळं ही कुजली पाहिजे आहेत. आणि या ठिकाणी मी विचारतो बळसाळ दादांना की मुळं कुजणं आणि पालापाचोळा कुजणं यात काय फरक आहे दादा, सांगू शकता का जरा? बरं झालं तुम्ही छान मुद्दा उपस्थित केला. असं आहे की आपण उदाहरण मक्याचंच घेऊया किंवा कापसाचं घेऊया, काही भाग जमिनीच्या खाली आहे म्हणजे मूळ आहे आणि ही भाग जमिनीच्या वर आहे. मका जर घेतला तर मक्याचा वरचा भाग आपण जर हाताने तोडायचा प्रयत्न केला मक्याचा ताट तर सहज तुटेल, पण ते जर मक्याचं मूळ घेतलं आणि ते तोडायचा प्रयत्न केला तर ते तुटणार नाही. तर हे जे मक्याचं मूळ आहे हे लिग्निन नावाच्या वस्तूपासून तयार झालेलं आहे. ते जास्त मजबूत आहे, जास्त चिवट आहे, आणि जितका पदार्थ जास्त चिवट आणि जितका मजबूत तेव्हा त्याच्यापासून तयार होणारा सेंद्रिय कर्ब हा जास्त लाभदायक, जमिनीला जास्त फायदा करून देतो, जास्त कालावधीपर्यंत टिकतो आणि म्हणून आपलं पुढचं पीक हे जास्त चांगलं येतं. तेव्हा मूळ जे आहे, वरच जे आहे, त्यातला दाणा हा माणसासाठी किंवा कापूस माणसासाठी, मधला भाग आहे पाला हे जनावरांसाठी, आणि जमीन समजलं दादा. या ठिकाणी मी पुन्हा तुम्ही जे बोललाय ते सांगतो. या ठिकाणी मूळ जे आहे ते जमिनीसाठी आहे, ते जमिनीमुळे. बरोबर आहे. म्हणजे ज्या भूमातेनं आपला पीक दिलं तिला आपण परत काय देणं लागतो या भूमिकेत विचार केला तर आपल्या पिकाची मुळं ही आपण जमिनीला देऊया, म्हणजे जमीन स्वतःची चांगली मशागत करेल, स्वतःची सुपीकता वाढवेल आणि ती सुपीक राहिली तर आपल्याला देखील चांगलं पीक येऊ शकेल. म्हणून आपण वरचं पीक आपण घेऊया, मधला भाग जनावरांना देऊया आणि मुळाचा भाग जमिनीला देऊया. एवढं आपण जर करू शकलो तर ह्या शून्य मशागतीचे फायदे मोठे होतील. आता मला सांगा की एवढं बघितल्यावर आपण सांगतोय. एक मिनिट. असं आहे की मुळं जर जमिनीला ठेवली तर आपलं मशागतीचं काम करण्यासाठी गांडूळ येतात, ही फार महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. अत्यंत महत्वाचं आपण बोलूया ठिकाणी. नांगरट करणार कोण आहे तर गांडूळ आहेत.
नांगरट करणारा कोण आहे तर गांडूळ आहेत हे आपण ध्यानात ठेवलं तर त्यांची शिवाय आपली मशागत चांगली कोणीही करू शकत नाही म्हणून आपण त्यांना योग्य अशा प्रकारे जमीन तयार करूया हे महत्वाचा भाग आहे. आता हे बघणं आणि करणं रावसाहेबासारखा एक माणूस म्हणजे ज्या वेळेला 100 माणसं ही शेती बघतात त्यामुळे रावसाहेब एक तयार होतो असे तयार व्हायला फार वेळ लागणार आहे. मग यामध्ये भूमिका महत्वाची आमच्या कृषी विभागाच्या आहे प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांची आहे. या ठिकाणी सर्वांनी आम्हाला सांगणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना की हे कसं महत्वाचं आहे. सुरेश बेडवळ आपल्या सोबत या ठिकाणी आहे की जे शेतशाळेच्या माध्यमातून हे लोकांना पटवायचा प्रयत्न करतायत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की लोकांना हे कसं पटतं पटण्यामध्ये काय अडचण येते आणि त्यावर ते कसे मात करतात. सुरेशजी आपण सांगा आपला अनुभव कसा आपण हे लोकांना पसरवून पटवून जाऊ शकतो. नमस्कार सर. नमस्कार. सर्व शेतकऱ्यांना एसआरटी तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये प्रत्येक महिन्याच्या 15 दिवसाला शेतीशाळा आम्ही तिथे आयोजित केलेली होती प्लॉटवर आणि त्या ठिकाणी 30 गेस्ट फार्मरची निवड करण्यात आलेली होती शेतीशाळेसाठी. तर हे शेतकऱ्यांना सुरुवातीला विश्वास बसत नव्हता असं की असं शून्य मशागत आधारित तंत्रज्ञान वर आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो हे त्यांना पटत नव्हतं. पण ज्यावेळेस त्यांनी प्रत्यक्ष बघितलं आणि त्यांना जो अनुभव आला की बाबा आंतरमशागतीची कोणती कामं न करता निंदणी खुरपणी न करता साध्या 4.5 फुटाच्या बेडवर कापूस लागवड करून त्या शेतकऱ्याला एकूण 1 एकरी 10 क्विंटल 60 किलो उत्पन्न म्हणजे जवळजवळ 56,186 रुपयाचं उत्पन्न त्याला मिळालेलं आहे. आणि सुरुवातीला खर्च जरी आपल्याला आज जास्त वाटला कारण नांगरणी करणे रोटावेटर मारणे आणि बेड तयार करणे आणि पहिल्यांदा एकदा सुरुवातीला जे एक शेणखत टाकलेले जाऊ तर हा सर्व खर्च आपला कीटकनाशकाचा बेड तयार करण्याचा नांगरणीचा औषध फवारणीचा आणि रासायनिक खतांचा हा सर्व खर्च आपल्याला 24,079 रुपये आलेला होता. तर निव्वळ नफा या शेतकऱ्याला पहिल्याच वर्षी 32,101 रुपये झालेला आहे सर. आणि आता तर नांगर करणारच नाहीये आणि आता पुढच्या पिकापासून सर नांगरणीचा त्याच्यानंतर बेड तयार करायचा कल्टिवेटर मारण्याचा हा खर्च जवळजवळ 10,000 रुपये हा खर्च वाचलेला आहे. आणि शेणखत तर आता कायमच टाकायचं नाहीये त्याच्यामुळं निश्चितच आपला शेतकऱ्यांचा 50-60% खर्च ह्या एसआरटी पद्धतीमुळे कमी होणार आहे. आणि सेंद्रिय कर्ब भडसाळ दादांनी फार छान बोललं की सेंद्रिय कर्ब ज्या जमिनीत जास्त असेल त्या जमिनीचं आरोग्य. तर तुमचा आवाज हे झाला म्यूट झाला आवाज म्यूट झाला आवाज म्यूट झाला माईकवर हात पडलाय. हा बोला. हा तर सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या आरोग्यासाठी फार महत्वाचा घटक आहे आणि ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जास्त आहे त्या जमिनीचं आरोग्य चांगलं आहे आणि ती जमीन पीक वाढीसाठी अत्यंत चांगली आहे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढी सुद्धा त्याचा फार मोलाचा वाटा आहे. तर या एसआरटी पद्धतीमध्ये हळूहळू सेंद्रिय कर्ब वाढत जातं. मी सगुणा बाग येथे दादांच्या सर्व प्लॉटची माहिती घेतली तर दादांच्या सर्व प्लॉटचा सेंद्रिय कर्ब हा 1.5% आहे. बापरे. आणि आपल्याकडे किती औरंगाबादला किती आहे तो औरंगाबादचा 0.40% सर आता. बापरे म्हणजे फार मोठा फरक आहे. हो हा आणि तुमच्या माहिती करता औरंगाबादचा 0.40 आहे तसा आपल्या जळगावपासून यवतमाळ पर्यंत आम्ही बघितलं तर 0.2 0.25 पासून ते 0.50 पर्यंत सर्वत्र सर्वमुख सेंद्रिय कर्ब आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या जमिनी ह्या सर्व कर्बाच्या दृष्टिकोनातून फार खालावलेल्या आहेत. मग हे तुम्ही पटवून देण्यामध्ये यशस्वी होत आहे तर इतर काही लोक तयार होतील का या वर्षी काय नवीन लोक तयार होत आहेत का. हो सर गेस्ट फॉर्मर ह्याच गावाचे 10 तयार केलेले आहेत आपण. अरे वा. आणि बाकीचे इतर गावाचे काही होतील तर मला असं वाटतं की कमीत कमी कन्नड शिलोड आणि सोयगाव मिळून जवळजवळ 40-50 प्लॉट ह्या वर्षी होतील सर. फारच चांगली गोष्ट आहे. ही एकदम चांगली प्रगती आहे. प्रत्यक्षामध्ये सुरेश आपण बोलताय की सोपं सांगायला जातो आपण पण लोकांना पटत नाही कारण काय आहे पिढ्यान पिढ्याची मानसिकता आहे आपली. पिढ्यान पिढ्या नांगरटी करून मशागती करून आपण शेती करत आलेलो आहोत आणि अचानकपणे तुम्ही सांगितलं आम्हाला की तुम्ही नांगरट करा पुन्हा करूच नका आणि पीक चांगली येईल आम्हाला पटणं जरा अवघड वाटतं ना. त्यामुळे हे पटायला वेळ लागतो हे मान्य आहे परंतु त्याबरोबरच हे जितकं आपण लवकर पटवून घ्याल तितकं आपण लवकर जमिनीबरोबरची हेळसांड थांबवाल तेवढं आपल्याला पुढचं आयुष्य चांगलं लाभणार आहे यात काही वाद नाहीये.
आता हे करताना मला एक विचारायचं आहे, उत्पादकतेमध्ये काय फरक जाणवला आपल्याला? म्हणजे जसं तुम्ही मला सांगितलं की एवढा आलेला आहे ह्याचं उत्पादन, एवढं आलेलं आहे कापसाचं 10 क्विंटल आलेलं आहे, तुलनात्मकरित्या आपण बघितलं उत्पादन कमी होतं का जास्त वाढतं? नाही सर, तुलनात्मक दृष्ट्या जर आपण बघितलं तर उत्पादन आपलं चांगलं आलेलं आहे आपल्याला, आणि आपलं पहिलंच वर्ष होतं हे, तर त्या दृष्टीने उत्पादन आपलं चांगलं आहे. बरोबर. थोडं ग्लायफोसेट हुड लावून मारल्यामध्ये थोडस काही झाडांची मर पण झालेली आहे. तर माझ्या हिशोबाने मी जे कॅल्क्युलेशन केलेलं होतं 14 क्विंटल एकरी उत्पन्न मला अपेक्षित होतं. बर बर. तर थोडं उत्पन्न आपल्याला त्या अनुषंगाने थोडं कमी आलेलं आहे सर. पण सुरुवात चांगली सर, सुरुवात चांगली झालेली आहे. आणि नंतर मकाय केली आणि आता ज्यावेळेला कापूस करतील त्यावेळेला आता निश्चितपणे त्यांना उत्पादन चांगलं वाढणार आहे यात वाद नाहीये. सर मक्याचं पण उत्पन्न आपल्याला एकरी 20 क्विंटल मिळालेलं आहे, जे की आपल्याला 35 क्विंटल मिळणं अपेक्षित होतं. शेतकऱ्याला शेवटचे 2 पाणी कमी मिळाले आहेत, तरी 34,000 मक्का झालेला आहे सर शेतकऱ्याला. आणि खर्च कमी झाला सर, 8,960 रुपये फक्त एकरी खर्च आलेला आहे. म्हणजे 8,000 रुपये खर्चात 34,000 मक्का झाला या ठिकाणी. म्हणजे ही देखील चांगली प्रगती आहे. म्हणजे एकूण उत्पादन खर्च कमी करण्याकडे आपण हळूहळू वळलं पाहिजे, त्यामध्ये तंत्र चांगल्या प्रकारे आपला दिसून येत आहे. तर हा जो अनुभव आपल्याला आला या ठिकाणी कापसामध्ये आलेला अनुभव आहे, आपल्याला हे सोयाबीन मध्ये करायचं असेल तर तुम्ही कसं विचार करू शकाल, काय सांगू शकाल लोकांना? तर सोयाबीन मध्ये सुद्धा अशाच प्रकारचे बेड तयार करून, म्हणजे बेड ही फार महत्वाची संकल्पना आहे सर. मला तर असं वाटायला लागलं आता की सगळ्याच पिकासाठी ही बेड पद्धत फार फायदेशीर होणार आहे भविष्यात. म्हणजे पिकांना गादीची गरज आहेच. हो सर, गादी वाफ्याची सर्व पिकांना गरज आहे सर. बाय. आणि त्याच्यामुळे त्या बेडमुळे त्या ठिकाणी हवा खेळती राहते, बेडमुळे सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे मिळतो, रोपांची वाढ सशक्त होते आणि रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. आणि उत्पादनात वाढ होते सर. मग सोयाबीन आपण जर बेडवर करायचं म्हटलं आता, तर तुम्ही ते टोकन करायचं लागलेल ना त्याला, कसं कराल तुम्ही, काय सांगाल या ठिकाणी? नाही, टोकन पद्धतीने नाही करणार सर. आपण डायरेक्ट आपल्याकडं मशीन आहे सर, ते बीबीएफ यंत्राद्वारे आपण करून घेऊ सर. बरं. आणि त्यानंतर पुढे मग पुढच्या हंगामात मग पुढचं ते तणनाशकानं कंट्रोल करून घेऊ सर, सगळं नियंत्रण, काहीच प्रॉब्लेम येणार नाही सर. आणि चांगलं यश मिळेल असं मला खात्री आहे सर. म्हणजे सोयाबीन आपण आता बीबीएफ ने पेरायचं त्या वाफ्यावर, आणि त्याच वाफ्यावर तुम्ही म्हणताय की सोयाबीन काढून घेऊन त्या ठिकाणी तणनाशक मारून त्यावर मग हरभरा पीक घेता आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे घेता येईल सर. बरोबर आहे. म्हणजे सोयाबीन घेऊन त्यात काढून घेऊन त्या तणनाशक मारून पुन्हा हरभरा आपण जर टोकला तर त्याच वाफ्यावर आपला हरभरा उत्तम प्रकारे येऊ शकतो. आणि जर तुम्हाला हरभरा होऊन एखादं पाणी उरलं तर मला वाटतं तिसरं पीक देखील आपण घेऊ शकू, उन्हाळी मुगाचं. बरोबर आहे का? हो सर, उन्हाळी मुग पण छान प्रकारे येतो. हा, म्हणजे 2 पीक तर घेतले सरीचं, पण त्या पद्धतीमध्ये 3 पीक पण घेता येतील सोयाबीन. बरोबर आहे. मला हे सांगायचं शेतकरी बंधूने या ठिकाणी की जर गादी वाफा केला, जर त्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा सोयाबीन या ठिकाणी पेरलं, नंतर मात्र तुम्हाला त्याच वाफ्यावर हरभरा टोकता येतो, आणि तो हरभरा काढून पुन्हा त्याच वाफ्यावर मूग टोकता येतं, आणि पुन्हा मूग काढल्यावर पुन्हा तणनाशक मारायचं आणि पुन्हा सोयाबीन टोकायला सुरू करायचं. म्हणजे नांगराचा विषय संपला. वेळेची बचत होते. बरोबर आहे. म्हणजे त्यामुळे आपलं हे 3 पिकं एका हंगामा एका वर्षामध्ये घेऊ शकतो आपण. तर आपण या ठिकाणी चर्चा करताना काही प्रश्न आले असतील. हे प्रश्न आहेत त्यात आपण दानवजी रावसाहेब मोहितेंनाच विचारू, कारण त्यांचा अनुभव त्याच्यामध्ये ते सांगतायत. तर रावसाहेबजी एक 3-4 प्रश्न आहेत, मी 3-4 क्लब करून विचारतो तुम्हाला. गौरेश विष्णू आहेत, ते म्हणतात तणनाशकामुळे जीवाणू नष्ट होत नाहीत का? दुसरं दीप दिवाळे आहेत, राईस सगुणा राईस टेक्निकमुळे एकरी किती उत्पादन होईल? तिसरं एसआरटी मध्ये खत व्यवस्थापन कसं करावं? आणि संजय उमाळे आहेत बुलढाण्यावरून, त्यांचं म्हणणे केमिकल फर्टिलायझर अप्लाय करावं किंवा कसं? आणि एक कांची अग्रवाल म्हणून आहेत की जर रासायनिक खत दिलं नाही तर काय होईल आणि गांडूळ मरतील का? असे 3-4 एकाला एक लागून प्रश्न आहेत ते. त्याच्यामुळे मला वाटतं रावसाहेबांनी उत्तर दिलं तर मग जास्त चांगलं, दादा देतीलच. नाही नाही नाही, मला उत्तर मी द्यायला पाहिजे त्याची. रावसाहेबाकडे एक प्रश्न या ठिकाणी त्यांना समजला असेल की तणनाशक वापरल्यानंतर त्यांच्या काय जमिनीवर काय परिणाम झाला का, हे ते सांगू शकतील त्यामध्ये. रावसाहेब, तुम्हाला वाटलं का असा परिणाम? चांगला परिणाम झालेला आहे, जवळ जमीन पूर्ण मऊ झालेली.
जमीन मऊ झालेली आहे आता म्हणजे कडकपणा अजिबात नाही जमिनीमध्ये. कडकपणा संपला हाच तुमच्याकरता फार मोठं यश आहे. मऊ जमीन वळूया. बरोबर आहे दादा. बाकीचे प्रश्न दादा बाकीच्या प्रश्नावर बोला दादा. जरा पहिला प्रश्न विचारा एकदा. आणि त्यांनी असं विचारलं होतं की तणनाशकामुळे मातीतील जीवाणू नष्ट होत नाहीत का? नक्की नाही होत. तणनाशकामुळे जीवाणू वाढतात कारण तणनाशकांमुळे आपण जीवाणूचं खाद्य तयार करायला मदत करतो. तणनाशकांमुळे तण जागेलाच मरतात आणि त्यांचा सेंद्रिय कर्ब तयार होतो. सेंद्रिय कर्ब हे जीवाणूंचं खाद्य आहे. त्यामुळे असतील शीत तर जमतील भूत या उक्तीप्रमाणे तिथे भरपूर सेंद्रिय कर्ब वाढतो आणि भरपूर जीवाणू वाढतात. हे माणसाला कसं कळतं? जमिनी म्हणजे माती जर माती मऊ झाली. रावसाहेब सांगतात फार बरोबर. त्यांनी फार छान सांगितलं उत्तर. कारण सेंद्रिय कर्ब वाढला. सेंद्रिय कर्ब वाढला की माती मऊ होते. पण तसंच आणखीन एक गोष्ट मातीमध्ये दिसून येतं ते म्हणजे असं आहे की मातीला सुगंध येतो. मातीला छान सुगंध येतो. जो पहिल्या पावसात येतो तसा सुगंध 365 दिवस येतो. ह्याच्यावरून आपल्याला कळतं की मातीतल्या जीवाणूंची संख्या वाढते. आणि शास्त्र सुद्धा तेच सांगतं. आणि ह्याचा खूप शास्त्रीय अभ्यास केलेला आहे. मी जगभरामध्ये किमान 7-8 देशांमध्ये जाऊन शास्त्रज्ञांच्या मध्ये ह्याच्यावर चर्चा केलेली आहे. आणि सगळ्या शास्त्रज्ञांचं जगामध्ये असं म्हणणं आहे की तणनाशकांमुळे जीवाणूंची संख्या वाढते. दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे त्यांचं म्हणणं की विनोद लोंढे म्हणून आहेत जर सगळ्याच पिकांची मुळे तशीच जमिनीत ठेवली तर कापसासारख्या पिकाला धोका होणार नाही. उदाहरणार्थ बोंडाळी. आणि त्याला जोडून एक आहे रासायनिक खताबद्दल त्यांनी विचारलेलं आहे. मग खताचं व्यवस्थापन कसं करायचं? रासायनिक खत द्यायची गरज आहे. बोला दादा. आता थोडासा नेटवर्क इश्यू येतोय. सांगतो दोन्ही सांगतो. प्रॉब्लेम. ओके ठीक आहे. बरोबर. ओके आता असं आहे. ऐकू येत आहे? ओके बोला. हॅलो. तुमचा माईक जरा बंद करा. दादा येतो आवाज. तुम्ही बोला दादा. कंटिन्यू. त्यांचं डिस्कनेक्ट झालं. या ठिकाणी हा जो प्रश्न विचारलेला आहे यामध्ये पहिली गोष्ट रासायनिक खताचं नियोजन कसं करायचं याबद्दल आपण बोलूया. की एसआरटीच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण पिकाला लागवड पिकाची लागवड करतो त्याच वेळेला त्याला आपण आवश्यक असणारं खत त्या बेडवरच देतो. एकदा दिलं की पुन्हा द्यायची गरज पडत नाही. आता काय झालेलं आहे की आपण ही खताच्या मात्रा ह्या ठरवताना जे काय संशोधन झालेलं आहे आपल्या यापूर्वीच हे सर्व संशोधन आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मशागत पद्धती लक्षात घेऊन केलेलं आहे. आणि ज्यावेळेला आपण मशागत पद्धतीचा विचार करतो त्यावेळेला नांगरट कोळपणी सगळ्या कोळवणी सगळ्या प्रकारचे विचार करून आपण ह्या पद्धती ठरवलेल्या आहेत आणि डोस ठरवलेले आहेत. आता आपण ज्यावेळेला ह्या पद्धतीपासून बाजूला जातो आहे म्हणजे ज्यावेळेला आपण गादी वापर करतोय आपण पीक लागवड करतोय बेसल डोस देतोय एकदाचा नंतरची काळजी जमिनीमध्ये असणारे जीवाणूच घेतात. आणि जमिनीतील जीवाणू जितके चांगले वाढतील तितके खताची मात्रा कमी लागते हे सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून आपल्याला सेंद्रिय कर्ब जितका वाढेल तेवढी रासायनिक खत आपल्याला कमी लागतील. तेव्हा रासायनिक खताचा फार मोठा या ठिकाणी बोलबाला करण्याची गरज नाहीये. ज्यावेळेला आपण शून्य मशागत वापरू ज्यावेळेला आपण बीपीएफ वापरू त्यावेळेला कारण जमिनीमध्ये अशीच प्रकारची जीवाणू वाढायला सुरू होते आणि आपल्या पिकांची पोषकता या ठिकाणी वाढायला सुरू होत असते. तर हे पोषण व्यवस्थापनाची काळजी हे आपले जीवाणू घेतात आणि म्हणून आपण त्याच्यावर सोपून घेऊया हा प्रश्न. दुसरा प्रश्न या ठिकाणी असा आहे की आता जो कापसाचा विचारला गेला होता की मुळं या ठिकाणी आहेत राहिली तर त्यामध्ये बोंडाळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो का? आता जसं या ठिकाणी रावसाहेबांनी या गेल्या हंगामात एक हंगाम झालेला आहे कापसाचा त्यांचा अनुभव त्यांना आता येईल येत्या हंगामात कसा येतो. यापूर्वी मला चंद्रपूर जिल्ह्यामधले वणी तालुक्यातले एक शेतकरी आहेत परता फरकाडे तर त्यांनी गेले 3 वर्ष त्यांनी कापूस करतायत एसआरटीच्या वाफ्यावर आणि त्या ठिकाणी त्यांचा अनुभव असा आहे की त्यांच्या शेतावर बोंडाळीचा प्रादुर्भाव नाही. याच्या ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी अशा प्रकारे आपण दिसून येतात. याचा अर्थ असा आहे की मुळं कुजायला लागली की तिथे बोंडाळी मात्र जगणार नाही हे त्यातला महत्वाचा भाग आहे.
आणि म्हणून ज्या वेळेला आपण गादी वाफ्यावर हे वाढवायला सुरू करू आपण कापसाचं पीक, त्यावेळेला आपला अनुभव हळूहळू येईल की जितका सेंद्रिय पदार्थ हळूहळू वाढत जाईल तेवढे या ठिकाणी आपला किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. तर हा अनुभव आपला आलेला आहे, त्यामुळे हे दोन या ठिकाणी आपण शंका दूर करूया आणि आपण एकदा करून पाहूया, एक एक करून बघूया कशा प्रकारे आपण ह्या प्रकारे शेती केल्यावर काय फायदा होऊ शकतो. तर यानंतर काही प्रश्न आहेत का नायपुरे साहेब? एक म्हणजे आता हा या टॉपिकवरचे बरेचसे आपण मुद्दे कव्हर केले आहेत, बरेचसे प्रश्न पण कव्हर केले आहेत, मला वाटतं आता पुढचा टॉपिक घेऊ कारण त्या टॉपिकला अनुषंगून पुढचे प्रश्न घेत आहेत. बरोबर. तर आपण आता दोन जे विषय घेतल्या दुसऱ्या विषयावर पुन्हा त्याचा सारांश सांगतो आहे. शून्य मशागत, नावात शून्य आहे, मशागत कमी करणे हा त्यातला मुख्य भाग आहे. जे तंत्र आपल्या सर्व सोयाबीन, कापूस, तूर सर्व पिकांना योग्य होऊ शकतं ते आपण सुरू करायचं आहे. त्यामध्ये आपणास फायदे हे आहेत, जमिनीची मशागत कमी करून आपण सुपीकता वाढवतो आहे आणि सुपीकता वाढवणे म्हणजे सेंद्रिय खत वाढवणे या ठिकाणी आहे आणि साहजिकच आपल्या पिकाचं पोषण वाढणार आहे, हवा खेती राहणार आहे, पिकाचं उत्पादन वाढणार आहे, दर्जा वाढणार आहे आणि दर्जा देखील हळूहळू महत्वाचा ठरणार आहे. इतरांच्या काळामध्ये पावसामध्ये पडलेला खंड, पिकाच्या काढणीच्या वेळेला येणारा अवकाळी पाऊस, पिकाच्या काढण्याच्या वेळेला पडणारा खंड, या सगळ्याच प्रकारचे ताणही बसला तरी तोटा आहे, अवकाळी पाऊस आला तरी तोटा आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपणास या प्रकारचं तंत्र वापरून करणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे या पिकाबद्दलची राहणारी नेहमी डोक्यातली जी काळजी आहे ती काळजी कमी केली पाहिजे आहे. शेतकरी आज काळजीनं त्रस्त आहे, शेतकऱ्यावर आज तणाव आहे. हा तणाव आहे हवामानाचा, तणाव आहे मार्केटचा, म्हणजे इंग्रजीमध्ये म्हणतो आम्ही क्लायमेट अँड मार्केट दोन्ही बिभरोशाचे आहेत आणि ह्या दोन बेभरोशाच्या गोष्टीमध्ये सापडलेला आपला शेतकरी आजचा आहे. म्हणून किमान आपण हवामानाचा तणाव कमी करावा, मार्केट तणाव कमी करावा. तर यासाठी आपण आपल्या मधल्या काळामध्ये पिकं घेताना आपण शांत राहणं, थोडस रिलॅक्स राहणं, अभ्यास करायला वेळ देणं, कारण पिकांचा अभ्यास मार्केटचा अभ्यास हाही महत्वाचा असतो आणि म्हणून आपण दर्जाकडे वळायचं असल्या कारणाने आपल्या पिकांच्या दर्जाचा जर आपण विचार केला तर पिकांच्या वाढीकडे लक्ष द्यावं लागेल आपला. आणि वाढीकडे लक्ष द्यायचं म्हणजे आपण वेळोवेळी काही ना काही ते फवारत राहायचं असं करायचं नाही.